आता एक मोठी बातमी समोर येते जालन्यामधून. जालना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. 2061 मतदान केंद्रांवर हे मतदान प्रक्रिया पार पडणारे जालना लोकसभा मतदारसंघात 8 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकार परिषद घेत ही संपूर्ण माहिती दिली आहे. तर आता एक मोठी बातमी समोर येते जालन्यातून. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन हे सज्ज झालेले आहे. जालना लोकसभा मतदारसंघात 8 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. आपले संवेदनशील हे टेक्नॉलॉजी क्रिटिकल कुलिंग स्टेशन कायदा सुव्यवस्था याच्या अनुषंगाने दोन जामखेड इथे आहे. तर तिथे मागच्या निवडणुकीमध्ये 100 मीटरच्या परिसरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता. मतदान केंद्रावरती प्रकार कोणता निश्चित झाला नव्हता, पण 100 मीटरमध्ये होता म्हणून तो आपण तो त्याच्यामध्ये घेतलेला आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.